नमस्कार मंडळी, माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आला आहे घरबसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती। मग वाट कसली पाहताय? आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटणावर क्लिक करा। शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिकवर। नमस्कार, मी भारत दिगोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना। मी महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आज या व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून एक नम्र असे आवाहन करतो की काल केंद्र सरकारने 14 एप्रिल 2020 लॉकडाऊन देशामध्ये जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे त्याला आपण शेतकरी आणि देशाचे नागरिक म्हणून नक्कीच सहकार्य करत आहोत। परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा शेतामध्ये काढून ठेवलेला आहे आणि कालपासून महाराष्ट्रभर पावसाळ्याचं अवकाळी पावसाचं जे वातावरण तयार झालं आहे किंवा ज्या भागामध्ये गारपीट पाऊस होत आहे, आता मी तुमच्यासोबत बोलत आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून। तर ह्या सिन्नर तालुक्यातही गारांचा आणि विजांच्या कडकडांसह पाऊस विविध भागात होत आहे। संपूर्ण राज्यभर ह्या पावसामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा ह्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे एक खूप मोठा असा धोका आहे। तरी मी सर्व महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादकांना विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांना आपल्या आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आणि शहराच्या ठिकाणी आपला कांदा विक्रीसाठी जर घेऊन जायचा असेल तर त्यांनी आपला कांदा प्रशासनाला म्हणजे पोलीस यंत्रणेला आणि प्रशासनाला दिसेल अशा पद्धतीने तो ट्रॅक्टरमध्ये आणि पिकअप गाड्यांमध्ये तो उघड्या पद्धतीने घेऊन जायचा आहे आणि तिथे तो आपण राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जे आरोग्य खात्याने जे निर्देश दिले आहे या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हे सर्व नियम निकष पाळून प्रत्येकाने त्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावापासून बचाव होईल, शेतकऱ्यांचा आणि खरेदीदारांचा ग्राहकांचा याची काळजी घ्यायची आहे। आणि त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपण थेट कांदा विक्री करावी, त्यामध्ये तेथील जो भाव असेल त्या त्या भागातील आपल्याला शेतकऱ्याला जो योग्य असेल अशा पद्धतीने त्याची विक्री करावी। कुठेही कोणत्याही भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस दादांनी एक सहकार्य करायचं आहे की कांदा घेऊन जाणारे जे शेतकरी, कांदा हा जीवनावश्यक वस्तू असल्यामुळं आज रिकामटे जे उगीचच फिरत आहे अशा लोकांना तुम्ही जे कायद्याचं हे दाखवत आहे त्याचं नक्कीच स्वागत। आणि सर्व जे आरोग्य खाते असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल आणि शासनाच्या सर्व यंत्रणा ह्या कोरोना व्हायरसच्या विरोधात जे लढा देत आहे त्यांचं स्वागतच आहे। आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना नक्कीच ह्याच्यामध्ये सर्व कांदा उत्पादक पण ह्या लढ्यामध्ये व्यवस्थित असं सहकार्य करत आहे, करणार आहे। परंतु कुठल्याही पण भागामध्ये माझ्याकडे ज्या काही फोनमधून ज्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांनी माझी तक्रारी केल्या की शेतकऱ्यांनासुद्धा मारहाण होण्याचे प्रकार काही भागामध्ये निदर्शन झाले, तर कृपा करून हे टाळलं गेलं पाहिजे। आणि शेतकऱ्यांचा जो जीवनावश्यक वस्तू कांदा हा त्यांनी तो किरकोळ पद्धतीने विकण्यासाठी जर ते शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आले आणि सर्व कोरोना व्हायरसच्या विरोधात जे काही आरोग्य खात्याचे निर्देश आहे ते व्यवस्थित फॉलो केले तर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस दादांनी आणि अधिकाऱ्यांनी करू नये अशी मी या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती करतो। आणि 14 एप्रिल 2020 शेतकऱ्यांना थोडं संयम आणि आपण टप्प्याटप्प्याने हा कांद्याला काही मार्केट हे चालू असतील तर तेव्हाही कांदा हा विक्रीसाठी घेऊन जावा। आणि सर्व महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना विनंती करतो की आपणही एक देशाचे नागरिक या कोरोना व्हायरसच्या विरोधात आपली काळजी घ्यायची, कांदा विक्रीला घेऊन गेल्यानंतर सर्व नियम आणि अटी याचं व्यवस्थित पालन करून आपण या संकटातून बाहेर पडूया, संपूर्ण देश या संकटातून बाहेर पडेल आणि पुनश्च आपण देशभर हे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक
कांदा एक चांगल्या भावात चांगल्या दरात विकतील केंद्र आणि राज्य सरकारही यामध्ये व्यवस्थित लक्ष घालेल अशी मी आशा बाळगतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.